की महाराष्ट्राला इथून पुढच्या काळात वाटचाल करण्यासाठी मुंबई खेरीजच्या शहरी केंद्रांवरती सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. माणसांना म्हणजे नागरिकांना त्रास होऊन का होईना पण सत्ताधारी पक्षाचं नाक कापलं गेलं तर चांगलं अशा प्रकारची एक वृत्ती सगळ्यांच्याच मध्ये तयार होती, ज्याला तुम्ही म्हणालात विभाजन. आपली शहरीकरणाची वाटचाल ही अशा प्रकारे नव्याने शहरांमध्ये स्थलांतर करून येणाऱ्यांच्या दृष्टीने फारशी अनुकूल नाहीये. तुम्ही राज्यकर्ते केव्हा बनता खऱ्या अर्थाने? तर जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा काय धोरण असावीत ह्याचा विचार करता. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विशेष बिहाइंड द सीन्स अर्थात 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राला 61 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षी सुद्धा आपण महाराष्ट्र ऍट 60 अशी चर्चा केली, 3 वक्त्यांची गप्पा मारल्या. यावेळेला आपण एकच विशेष मुलाखत करणार आहोत, ती पळशीकर सरांची. कारण तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र एका मोठ्या आव्हानातून जातोय, कदाचित त्याच्या स्थापनेपासूनच्या सगळ्यात मोठ्या आव्हानातून तो जातोय का काय, आणि अशा वेळेला असंख्य प्रश्न उभे राहतात. वैद्यक क्षेत्राविषयी आपण चॅनेलवरती चर्चा करतोच, पण महाराष्ट्र म्हणून विशेषतः राजकारण समाजकारण ह्या मुद्द्यांचा उभापोह होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या बरोबर आहेत, तुम्ही स्क्रीनवर बघताय, डॉक्टर सुहास पळशीकर सर. सर पुन्हा एकदा स्वागत. सरांच्या खूप साऱ्या मुलाखती थिंक बँक वरती आहेत आणि त्याला उदंड प्रतिसाद तुम्ही दिलाय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आहेतच. पण आज पिक्युलरली 61 वर्ष जेव्हा महाराष्ट्राला होत आहेत, त्यावेळी काय दिशा दिसतायत, इतिहासातून काय शिकलं पाहिजे, या सगळ्याविषयी आम्ही बोलणार आहोत. याला अजून एक संदर्भ असा आहे की सरांचं एक पुस्तकही नुकतंच आलंय, याचा मला विशेष उल्लेख करायचा आहे की 1990 नंतरचा राजकारणाचा आढावा त्या पुस्तकात घेतलाय. तुम्हाला स्क्रीनवरती त्याचं कव्हर आणि इतर डिटेल्स दिसतात. तर ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण पूर्ण अभ्यासलंय गेल्या 60-61 वर्षातलं, त्यांच्याकडून मला हे समजून घ्यायचं आहे की आज आपण कुठं आहोत आणि कुठं जायला आहोत. थोडीशी लांबली प्रस्तावना पण गरजेची होती. सर, मी पहिल्या प्रश्नाकडे येतो. यशवंतराव चव्हाण ते उद्धव ठाकरे असा राजकीय प्रवास झाला, असं कायम मानलं जातं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून येतो. अनेक स्थित्यंतर आपण बघितली, आता एका मोठ्या आव्हानाला आपण सामोरे जातोय. या सगळ्यामध्ये महाराष्ट्र कुठं होता, कुठं आलाय, तुमचा अभ्यास काय सांगतो? सर्वप्रथम मी तुमचे आणि थिंक बँकचे मनापासून आभार मानतो. कारण मला आठवतंय त्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी सुद्धा यातल्या अनेक प्रश्नांची चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे हे ऐकणारे आपले जे मित्र असतील त्यांना कदाचित असं वाटेल की काही गोष्टींची तुम्ही आणि मी सुद्धा पुनरावृत्ती करतोय, पण मला असं वाटतं की ती पुनरावृत्ती आवश्यक आहे. कारण महाराष्ट्र जरी 1 वर्ष पुढे सरकला असला तरी त्यातल्या समस्या ज्या आहेत त्या कदाचित गेल्या वर्षी ज्या होत्या त्याच असतील, जे धडे शिकायचे तेही तेच असतील. आणि त्यामुळे सुरुवातीलाच आपण दोघेही आपल्या प्रेक्षक श्रोते जे कोण आहेत त्या सगळ्यांची थोडीशी माफी मागूयात की ह्याच्यात काही पुनरावृत्ती असेल तर तिच्या पाठीमागची ही भूमिका आहे. आता तुम्ही हा जो उल्लेख केलात की यशवंतरावांपासून आत्ता उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत महाराष्ट्राची वाटचाल झाली, त्याला अर्थातच संदर्भ जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा आहे की महाराष्ट्र स्थापन होण्याच्या आधीपासून महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतरावांकडे होतं आणि त्यामुळे एकूण सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर अजूनही यशवंतरावांची सावली पडलेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की आता भाजप शिवसेना सरकार आलं, त्याच्यानंतर मग महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्याच्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरची ही यशवंतरावांची सावली कदाचित कमी होईल का, फिकी होईल का? महाराष्ट्राच्या वाटचालीकडे पाहताना मला असं वाटतं की यशवंतरावांचं मोठेपण मान्य करून सुद्धा आपल्याला हे मान्य करावं लागेल की काळ बदलतो, संदर्भ बदलतात, तसं नेतृत्व बदलतं. आणि त्यामुळे केवळ यशवंतरावांसारखेच नेते कायम आपल्याला मिळतील असं मानण्यापेक्षा विविध प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्राला जे मिळतंय ते महाराष्ट्रापुढचे प्रश्न सोडवण्याचे किती प्रयत्न करतंय हे खरं आपण पाहायला पाहिजे. आणि त्यामुळे महाराष्ट्र कुठे चाललाय या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला असं म्हणावं लागेल की गेल्या 60 वर्षांमध्ये महाराष्ट्राची जी वाटचाल झाली त्याच्यामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या, तशा आत्ता होत आहेत.
त्यांना तोंड देण्याचं आपल्यामध्ये किती सामर्थ्य सरकार म्हणून आणि समाज म्हणून आहे. म्हणजे कुठल्याही राज्याचं, आता राज्याची 60 वर्ष जेव्हा होतात तेव्हा नेहमी हा प्रश्न येतो, 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, 75 वर्ष झाली. आपण नेहमी डोक्यात हे ठेवलं पाहिजे की राज्यांच्या एकूण आयुष्यामध्ये 50-60 वर्ष हा एक छोटा टप्पा आहे, तो महाराष्ट्राने पूर्ण केलेला आहे. आणि त्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राने अशी काही पायाभरणी केली का की ज्याच्यामुळे इथून पुढची 10-20-25 वर्ष आपल्याला जे प्रश्न येतील त्यांना सोडवण्यासाठी आणि सामना करण्यासाठी सामर्थ्य मिळेल. मला असं वाटतं गेल्या वर्षांनी शिकवलेला, एक वर्षांनी शिकवलेला जो धडा आहे तो असा की महाराष्ट्राची आत्तापर्यंतची वाटचाल ही कितीही आशादायक असली तरी येणारी आव्हानं अशी असतात की ती अनेक वेळेला आपण आत्तापर्यंत काय केलं याच्यापेक्षा पुढे काय करणार आणि त्याच्यासाठी आपली इमॅजिनेशन, आपली कल्पनाशक्ती आज काय आहे, आपला निश्चय काय आहे याच्यावरती आपली पुढची वाटचाल ठरेल. नाही खरंय तुम्ही म्हणता ते, पण या निमित्ताने येणारे जे वेगवेगळे प्रश्न आहेत की या सगळ्या कालावधीत आत्ताचा विशेषतः की शहरीकरण, मायग्रेशन, असे सगळे जे बदल होत गेले, डेमोग्राफिक बदल, त्या सगळ्यातनं महाराष्ट्र बदलतोय का? आणि मग आजपर्यंतचं जे राजकारण आहे, मग ते पक्षवाईज काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादीचं असेल, पूर्वी जे ग्रामीण एक बाज सहकाराचं राजकारण असं जे होतं, तिथून आज शहरी राजकारण, त्यातले प्रश्न आणि त्यातले असा मोठा प्रश्न आत्ताचा दिसतोय, ह्या सगळ्यातला बदल आपल्याला जमलाय का नाही? म्हणजे ग्रामीण ग्रामीण राज्यातून शहरी राज्यात येणार. तुम्ही म्हणता ते खरंय की खरं स्थित्यंतर जर कुठलं झालेलं असेल तर ते हे आहे की आपण म्हणजे महाराष्ट्र हा एका अर्थाने एक अव्वल शहरी राज्य बनायला लागलेला आहे. पण गेल्या वर्षभरामध्ये जो धडा मिळालेला आहे तो असा की आपली शहरं, मोठी शहरं विशेष करून, ही ग्रामीण भागातनं आलेल्या आणि उपजीविका शहरांमध्ये करू पाहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने अजिबात आपुलकीने वागणारी शहरं नाही आहेत. आणि हे मी शहरातल्या माणसांबद्दल बोलत नाही, मी जेव्हा शहरं नाही आहेत असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आपलं शहरीकरणाचं एकूण धोरण, आपली शहरीकरणाची वाटचाल ही अशा प्रकारे नव्याने शहरांमध्ये स्थलांतर करून येणाऱ्यांच्या दृष्टीने फारशी अनुकूल नाही आहे. अगदी साधी उदाहरणं पाहा तुम्ही, अनेक अभ्यास झालेले आहेत. पुण्यातल्याही एका संस्थेने हा अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या बरोबर केलेला आहे, स्थलांतरितांच्या बद्दलचा आणि विद्यार्थ्यांच्या बद्दलचा सुद्धा. तुम्हाला असं दिसेल की संकट आल्याबरोबर यातल्या बहुतेकांना आपापल्या गावी परत जावं लागलं, आणि हे परप्रांतीय नाही आहेत, ते महाराष्ट्रातलेच आहेत. महाराष्ट्रातलेच पण पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जे स्थलांतरित झाले ते स्थलांतरित झाले असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात त्यांना या शहरांमध्ये जागा नाहीये आणि त्यामुळे संकट आल्याबरोबर त्यांना आपल्या गावी परत जायला लागलं. याचा अर्थ जे शहरांचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मानवी स्वरूपाची संसाधनं आपल्याकडे नाही आहेत, लोकांना सांभाळण्याची व्यवस्था आपल्याकडे नाहीये, आणि मग ग्रामीण भागात ते परत गेल्यावर काय होणार? हे लोक ग्रामीण भागात जेव्हा परत जातात तेव्हा त्यांना ग्रामीण भागात कोणतीही उपजीविका नाही. कल्पना करा, लक्षावधी तरुण गेलं वर्षभर आपापल्या गावी परत गेलेले आहेत, त्यांना तिथे ना शिकायला काही सुविधा आहेत ना तिथे उपजीविकेच्या संधी आहेत. आणि हा जो असमतोल आहे शहरं आणि गावं ह्याच्यातला, तो कसा सोडवायचा ही समस्या होती ती गेल्या एक वर्षाने आपल्या डोळ्यापुढे स्पष्टपणे आणलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर पुढच्या 10 वर्षांचा विचार करायचा असेल तर थेट या समस्येचा एक साधा विचार आपल्याला असा करता येईल, आणि त्याच्यावरती तुम्ही किंवा मी इथे चर्चा करून उपाय सुचवून उपयोग होत नसतो, म्हणून मी मोठा उपाय सुचवतोय, तो असा की एकूणच शहरीकरण आणि आपली शहरं यांच्यासाठी सूचना करणारा एखादा आयोग, ज्याला अर्बन कमिशन किंवा अर्बनायझेशन कमिशन, कमिशन ऑन अर्बनायझेशन अशा स्वरूपाचा आयोग राज्य सरकारने नेमायला एव्हाना पाहिजे होता. पण आपण असं मानूया की गेलं वर्षभर सरकारला जी धांदल होती त्याच्यात हे सुधारलं नाही, पण आता मला असं वाटतं की हे संकट जाणार नाहीये लगेच, ते राहणार आहे, हे लक्षात घेऊन सरकारने तातडीच्या उपायांच्या बरोबरच मध्यम पल्ल्याची, आणि सरकार असं मी म्हणतो तेव्हा सरकार म्हणजे आपण सगळे, आपली सगळ्यांची मागणी असते की आज सरकारने अमुक एक गोष्ट केली पाहिजे. मला असं वाटतं की समाज म्हणून दृष्टी अशी असली पाहिजे की एक
आज सरकारने काय काय केलं पाहिजे, पण दोन पुढच्या वेळेला जेव्हा संकट येतील तेव्हा सरकारने काय केलं पाहिजे। एक मिनिट तुमचं घेऊन दुसरं उदाहरण देतो। आपली सगळी गुजराण गेलं वर्षभर कशावर चाललेली आहे, कायद्याच्या भाषेत। आत्ता तुम्ही आणि मी लॉकडाऊन मध्ये आहोत, आता सरकार चतुर झालं ते लॉकडाऊन हा शब्द वापरत नाही, ते सोडून द्या। पण तुम्ही जर ती अधिसूचना पाहिली तर दोन कायद्यांच्या आधारे हे सगळं चाललेलं आहे। त्यातला एक आहे महाराष्ट्रातच प्लेगच्या साथीच्या वेळेला आलेला एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट 1897, त्याच्यात सुधारणा करून इथून पुढच्या काळात अशा प्रकारचे जे रोगराईच्या मुळे निर्माण होणारी संकट असतील त्यांच्यासाठी कायदे नकोत का? ते कायदे अचानक करता येणार नाही, त्याच्यासाठी गेल्या वर्षाचा अनुभव आणि एपिडेमिओलॉजिस्ट किंवा अशा संसर्गजन्य रोगांचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी बोलून कायदे करायला पाहिजेत। कारण कायदा म्हणजे दंडुका नसतो, कायदा म्हणजे लोकांसाठीची सुविधा असते। त्याच्यासाठी ब्रिटिशांचा कायदा चालणार नाही हे भान जेव्हा सरकारला येईल आणि आपल्याला जेव्हा हे भान येईल की ही मागणी करायला पाहिजे, केवळ सरकारने अमुक एक लोकांना अमुक अलाउन्स द्यावा एवढीच मागणी पुरेशी नाहीये, तर कायद्याचं स्ट्रक्चर बदला ही मागणी। माझं म्हणणं ह्या दृष्टीने वाटचाल व्हायला पाहिजे, हे या संकटाने आपल्याला शिकवलेलं आहे। या विवेचनात मला अनेक प्रश्न सुचत आहेत काही राजकारणा बाबतीतले, पण एक थोडा काय ट्रॅक सोडून एक प्रश्न विचारतो राहत नाही की तुम्ही उल्लेख केलात की लॉंग टर्म विचार, मिडियम टर्म विचार तेही आपण करायला हवे, पण आत्ता सगळ्याच क्षेत्रांवरती राजकारण मीडियामुळं सातत्यानं काहीतरी करत राहणं, याच्या प्रेशरमुळं मिडियम टर्म आणि लॉंग टर्म काही करता येणं शक्यच नाहीये का आपल्याला? म्हणजे तेवढा विचाराची उसंतच मिळत नाहीये का धोरण करताना? नाही, मला असं वाटतं की याच्यातली जी अडचण आहे ती एकूण धोरण दृष्टीची अडचण आहे। उसंत मिळत नाही हे माझं मान्य आहे, मी त्याच्याबद्दल तक्रार करणार नाही, पण तरी सुद्धा कुठल्याही सरकारला कायम अनेक पातळ्यांवर काम करायची गरज असते आणि त्याच्यातली एक जी पातळी असते ती ज्याला आपण म्हणतो बॅकरूम, कसं असतं वेगवेगळे खासगी गट असतातच, पण खुद्द सरकारने इथे स्वायत्त अशा स्वरूपाचा पण धोरणांची चर्चा करणारा एखादा गट किंवा असे खरे तर अनेक गट उभे करायला पाहिजेत, किंवा जास्त स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर धोरण अभ्यास केंद्र असायला पाहिजे। ते विद्यापीठांमध्ये असून उपयोग नाही, तर ती एक शिखर संस्थेच्या स्वरूपामध्ये सरकारने व्यवस्था करायला पाहिजे। मात्र त्यांना हवे ते अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे आणि त्यांनी दिलेली धोरणं जी असतील त्याची मग सरकारी पातळीवर चर्चा होऊन जे योग्य वाटतील ते निर्णय त्यांनी करावेत। ही बॅकरूम व्यवस्था मगाशी मी म्हणत होतो तशी जर झाली तर मला असं वाटतं की अशा प्रकारची धांदल होणार नाही आपली। अशी व्यवस्था तेव्हाच उभी राहील जेव्हा याचं राजकीय इन्सेंटिव्ह सुद्धा काहीतरी राजकीय पक्षांना येईल। त्यामुळे हा धागा धरून मला काही प्रश्न विचारायचे आहेत की काँग्रेस पक्ष की ज्याचं 1970-80 पर्यंत एक हाती वर्चस्व राज्यावर होतं, मोठं नेतृत्व होतं, आज तो पक्ष तेवढा ताकदवान दिसत नाही, सत्तेत आत्ता जरी असलं तरी तर खूप कमी आमदार आहेत, आणि हे सगळं काँग्रेसचा जो प्रवास आहे तो आणि बदलता महाराष्ट्र यांच्यात काही कोरिलेशन आहे का? आणि काँग्रेसनं स्वतःला न बदलणं किंवा काही बदललं असेल जे तुमचं मत आहे त्याच्यामध्ये काही गुंतागुंत आहे का किंवा काही धागे सापडतात? काही प्रश्नांची उत्तरं याच्यात नक्की मिळतील। उदाहरणार्थ गेल्या 25-30 वर्षांचा जर आपण हिशेब मांडायला बसलो तर आपल्याला असं दिसतं की काँग्रेस पक्षात सत्तेमध्ये तर होता बराच काळ, मध्ये 95 नव्हता आणि नंतर आता 2014 नव्हता, पण अन्यथा काँग्रेस पक्ष सत्तेवर होता। पण 80s एक पक्ष म्हणून त्याचं स्वतःचं अस्तित्व अगदी विस्कळीत व्हायला सुरुवात झाली होती। म्हणजे काँग्रेस आहे तर खरा, पण त्याच्याकडे धुरीणत्व किंवा एकूण सगळे विचारांचे आणि सत्तेचे लगाम त्याच्या हातात नाहीयेत, कसं बसं राज्य करत राहिलाय, कसा बसा टिकून राहिलाय असा हा पक्ष होता। आणि हे महाराष्ट्रात जे झालं ते महाराष्ट्राची कारण आहे, त्याला आपण त्याची चर्चा मागेही केलेली आहे, पण देशभर काँग्रेसची जी वाताहत झाली त्याचा हा भाग होता। आता याला दुसरा एक भाग जो आहे तो असा की हे घडत असताना काँग्रेसला पर्याय म्हणून दुसरे जे काही पक्ष असतील त्यांनी तरी अशा प्रकारचा काही ठाम विचार केलाय का? तर आपल्याला असं दिसेल
की विरोधी पक्षाच्या भूमिकेतून बाहेर येऊन राज्यकर्ते बनण्यासाठी असे पर्याय तयार करण्याची जी एक कल्पकता असावी लागते ती इतर पक्षांनी फारशी दाखवली नाही। याचं कारण त्यांना 95 साली सत्ता मिळाली ती 4 वर्षात गेली आणि त्याच्यानंतर आत्ता जेव्हा मिळाली तेव्हा ती एका अर्थाने मोदींच्या नेतृत्वामध्ये मिळाली आणि त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की मोदी आहेत तोपर्यंत आपल्याला चिंता नाही आणि त्यामुळे कोणीच याचा गंभीरपणे विचार केला नाही। तुम्ही राज्यकर्ते केव्हा बनता खऱ्या अर्थाने? तर जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा काय धोरणं असावीत ह्याचा विचार करता तेव्हा तुम्ही पुढच्या वेळेला राज्यकर्ते म्हणून यशस्वी होता। महाराष्ट्रात काँग्रेसनेही ते गमावलं आणि विरोधी पक्षांनी ते कमावलं नाही। अशा कात्रित महाराष्ट्राचं राजकारण जर पक्षीय राजकारणाचा विचार केला तर सापडलेलं आहे आणि हे इतरही राज्यात झालंय एका अर्थाने, महाराष्ट्रातच झालंय असं नाही, पण आता आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय म्हणून मी हे सांगितलं। नाही, तुम्ही उल्लेख इंटरेस्टिंग केलात की विरोधी पक्षात असताना सुद्धा एक वेगळं विचार वेगळं धोरण म्हणजे ज्याला आपण पर्याय देणं म्हणतो असा विचार केला तर तुम्ही राज्यकर्ते बनू शकता। म्हणून मला पटकन भाजपकडे यायचं आहे की भाजपला शहरी पक्ष पहिल्यापासून मानलं जातं। जिथं जिथं शहरांची वाढ आहे त्या त्या ठिकाणी भाजप दिसती। महाराष्ट्रातल्याही प्रमुख शहरी महानगरपालिकांच्यात भाजप दिसती। मुंबईत ते आता ताकदीनं शिवसेनेच्या आसपास पोहोचले गेल्या वेळेला। तर भाजपला हे सगळं करता येणं शक्य नव्हतं का आणि त्यांनी तसा काही प्रयत्न तरी केला का नाही की जेणेकरून अर्बन महाराष्ट्राबद्दलचं एक नॅरेटिव्ह उभाराय? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाकडे पक्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर आणि अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारची क्षमता आहे। महाराष्ट्रात अशी पंचायत झाली त्यांची की 90 दशकामध्ये बाकी भारतभर त्यांचा जेव्हा विजय म्हणजे विजय होत होता याचा अर्थ विस्तार होत होता तेव्हा महाराष्ट्रात त्यांचा काही फारसा विस्तार होत नव्हता। तेव्हा ते एका अर्थाने शिवसेनेचं बोट धरून आपण कसे पुढे जाऊ एवढाच विचार करत होते आणि त्यामुळे ही जी तयारी असते की आपण राज्यकर्ते झालो तर कशा प्रकारे धोरणं महाराष्ट्रात राबवायची ती माझ्या मला असं वाटतं की त्यांची पुरेशी नसताना 95 साली ते सत्तेमध्ये भागीदार झाले। त्यांचे जे मोठे नेते म्हणजे प्रमोद महाजन त्यावेळेला असतील आणि गडकरी असतील आता सुद्धा यांच्या डोक्यामध्ये कायम राष्ट्रीय गणित राहिली की राष्ट्रीय पातळीवर पक्षाने काय करायला पाहिजे आणि कुठे जायला पाहिजे आणि त्यामुळे राज्याच्या पातळीवरती काय करायला पाहिजे ह्याचा गंभीरपणे विचार करण्याच्या एवढं स्वास्थ्य आणि दूरदृष्टी ही त्यांना 95 साली मिळाली नाही। आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 14 साली ते पुन्हा सत्तेवर आले पण त्यावेळेला त्यांना याची गरज वाटली नाही। त्यांना असं वाटलं की आता जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत आपण आहोत त्यामुळे आपल्याला वेगळा विचार करायची गरज नाही। आजचा भाजप 14 सालापासूनचा हा एका अर्थाने अगदी वेगळा भाजप आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असा स्थानिक पातळीवर विचार करणं वगैरे यांचं महत्व कमी झालेलं आहे। राहता राहिला प्रश्न तुम्ही जो उल्लेख केला भाजप शहरी पक्ष आहे याचा, मला असं वाटतं की ते जुनं झालं। 90 दशकापासूनच भाजपने स्वतःला बदलायला सुरुवात केली होती आणि महाराष्ट्रातही ती केली होती हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही 90 त्यांचे जे मोठे नेते उदयाला आले त्यांची यादी जर करायला लागला तर त्याच्यात अव्वल नाव येईल ग्रामीण भागातून आलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या सारख्या नेत्यांचं आणि त्यामुळे तो शहरी नव्हता। आणि प्रश्न शहरी किंवा ग्रामीण असण्याचा नाहीये तर शहरी आणि ग्रामीण या दोन्ही डगरींवर कसं धोरण उभं करता येईल हा खरा प्रश्न आहे। आणि मला असं वाटतं की याच्यात भाजपला नावं ठेवणं काही फार पुरेसं नाहीये। काँग्रेसची 30 पंचायत झालेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची 30 पंचायत झालेली आहे आणि शिवसेनेचीही आता सध्या 30 पंचायत होतीये। हे शहरी ग्रामीणचा समतोलचा मुद्दा खूप इंटरेस्टिंग आहे। पण एक गेल्या वर्षी ज्यावेळी आपण बोललो महाराष्ट्राबद्दल त्यावेळी पॅन्डेमिक अनफोल्ड होत होत, एकच महिना झालेला आणि गेल्या वर्षभरात खूप गोष्टी आपल्याला अजून शिकायला मिळाल्या। त्यातला एक मुद्दा असा होता की मुंबईवरती आपला असणारं एक प्रकारे आपला ऍसेट आहे मुंबई आणि तिथनं ज्यावेळी मायग्रंट्स परत जायला लागले ज्यांची संख्या क्रमाक्रमानं वाढत गेली, उद्योग थांबले आणि आता वर्क फ्रॉम होम मुळे ते जे महानगर आहे ते जे आर्थिक कॅपिटल आहे त्याचं भवितव्य काय असाही प्रश्न कित्येकांच्या मनात कमी अधिक प्रमाणात का होईना यायला लागला। या मुंबईवरती गेले खूप जास्त वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, आता शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे। तर मुंबईचं महाराष्ट्रातलं महत्व
त्याला ह्या सगळ्या पॅन्डेमिकमुळे ओव्हरऑलच महानगरीय अशा जीवनाला निर्माण झालेला प्रश्न, म्हणजे लोकल, मला एक आठवते गेल्या एप्रिलमध्ये मला एक जण असं म्हणाले की ज्या दिवशी लोकल चालू होईल त्या दिवशी आपल्याकडचं पॅन्डेमिक संपला असं मी मानेन, इतपत त्यांचा तो बॅरोमीटर होता. तर ह्या सगळ्यात मुंबई शिवसेना आणि महानगर ह्याच्याबद्दल मला तुमचा काय आत्ता मत आहे आणि काय घडेल असं वाटतं ते समजून घ्यायचं. इथला तुम्ही म्हणता तो जवळपास सगळा भाग मला मान्य आहे की मुंबई हे महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेचं एका अर्थाने केंद्रस्थान आहे आणि त्यामुळे मुंबई जोपर्यंत नीट चालवली जात नाही तोपर्यंत राज्यावरती सुद्धा अनेक जबाबदाऱ्या येतात, मर्यादा पडतात, हे घडत राहणार आहे. मुंबईवरती शिवसेनेची सत्ता गेली अनेक वर्ष आहे आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ती राहीलच याची शाश्वती नाही, कारण तुम्ही किती काळ सत्तेवर राहू शकता याला मर्यादा असतात. आणि शिवसेना आणि भाजपचं जे भांडण आहे ते जर लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की भाजप सर्वाधिक प्रयत्न जर कुठला करेल तर तो म्हणजे शिवसेनेला मुंबईतून सत्तेवरून बाजूला खेचणं, मुंबई महापालिकेच्या. ते जेव्हा होईल तेव्हा मला असं वाटतं की मुंबईच्या एकूण समाज जीवनात आणि राजकीय सामाजिक जीवनामध्ये फार मोठी खळबळ माजेल, त्याला कसा प्रतिसाद मिळेल याच्यावरती मुंबईचं राजकारण ठरणार आहे. पण मला त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणायचं आहे, आणि तुम्ही महाराष्ट्राचा उल्लेख केला तो बरोबर आहे, की महाराष्ट्रातले सगळे तुम्ही आकडेवारी जर पाहिल्या तर त्या मुंबईवर अवलंबून आहे. म्हणजे आपण मराठीत जसं म्हणतो जीवाची मुंबई करणं, तसं महाराष्ट्र हा जीवाची मुंबई करतो. एकदा तुम्ही जर मुंबईला वगळलं तर तुम्हाला असं दिसेल की तुमच्याजवळ फारसं काही राहत नाही. आता हे जर बरोबर असेल तर त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ मग असा होतो की महाराष्ट्राला इथून पुढच्या काळात वाटचाल करण्यासाठी मुंबई खेरीजच्या शहरी केंद्रांवरती सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल आणि केवळ मुंबईवरती अवलंबून राहणं हे पुरेसं होणार नाही. माझा कायम हा युक्तिवाद राहिलेला आहे की मुंबई महत्वाची आहे राजकीय दृष्ट्या, हे खरं आहे, पण धोरणात्मक दृष्ट्या आपण मुंबईच्या बाहेर पडून महाराष्ट्राचा विचार करायला लागलो पाहिजे, तर महाराष्ट्राच्या विकासाला खरी चालना मिळेल. खरंय, ह्या सगळ्या आपल्या चर्चेला, राजकीय असेल, सामाजिक असेल, एक प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला, प्रगतीला जे काही आपण केलं त्याला कोरोनानं आरसा दाखवला. पहिली लाट असो, दुसरी लाट असो, आपण दोन्ही वेळेला सर्वाधिक फटका बसणारं राज्य आहोत. बेड्स उपलब्ध होत नाहीत, औषधं उपलब्ध होत नाहीत, आपल्या क्षमतांविषयी किंवा आपल्या अभिमानाविषयी क्वचित मनात शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती या कोरोनामुळं निर्माण झाली. मग त्याला धोरणकर्ते असतील, राज्यकर्ते असतील, जे काही असेल, पण ह्या मोठ्या संकटानं, कदाचित सर्वाधिक मोठ्या संकटानं आपल्याला राजकीय पातळीवर, धोरणात्मक पातळीवर काय शिकवलं आणि काय शिकवायला हवं असं तुम्हाला वाटत? मला वाटतं त्यातला एक जो धडा आहे ना तो कदाचित महाराष्ट्राशी त्याचा थेट नुसता संबंध नसलेला धडा आहे आणि तो असा की केंद्र आणि राज्य यांनी सहकार्यांनी यातल्या अनेक प्रश्नांना सामोरं जाण्याची गरज आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आत्ता सुद्धा जो गोंधळ उद्या चालू होणार आहे 1 मे पासूनचा, त्याच्याकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला असं दिसेल की पक्षीय, ज्याला आपण म्हणतो अभिनिवेश, तो जास्त आहे आणि व्यवस्था आपली कशी सुधारेल याचा विचार कमी आहे. दुसरा मुद्दा असा की महाराष्ट्रापुरतं जर बघायचं झालं तर मला असं वाटतं की गेल्या वर्षाने आपल्याला जर कुठली गोष्ट शिकवली असेल तर ती ही आहे की ज्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्था म्हणतात ती आपल्याला सक्षम करण्याची गरज आहे. आपला सगळ्यांचा ह्यानं त्या स्वरूपामध्ये, कुणाचा वैचारिक, कुणाचा व्यावहारिक, खाजगीकरणावरती भर असतो. आणि मला असं वाटतं की सरकारी असावं का खाजगी हे तात्विक वाद बाजूला ठेवून आपण काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्यातली ही आहे की काही मूलभूत गरजा ज्या असतात त्याच्यामध्ये जरी खाजगी प्लेयर्स किंवा खाजगी सुविधा पुरवणारे असले तरी सरकारची भूमिका ही मध्यवर्ती असावीच लागते. सार्वजनिक आरोग्य ही अशी एक सुविधा आहे. आत्ता जे संकट आलेलं आहे त्यातला मुख्य भाग हा आहे की जेव्हा मुंबई पुण्याच्या बाहेर ते संकट जातं तेव्हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नावाची व्यवस्था शिल्लक नसते आणि त्यातून हाहाकार माजेल अशी परिस्थिती आहे. त्याच्या टप्प्यावर आपण आहोत. जर आपल्याला
ही साथ येत्या 8-15 दिवसात आटोक्यात आणता आली नाही मुंबई पुण्याच्या बाहेर, तर हाहाकार माजेल. याच्यातनं घेण्याचा धडा असा आहे की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरती आपला खर्च वाढवावा लागेल, आणि तो खर्च वाढवताना सुपर स्पेशालिटीवरती खर्च वाढवण्यापेक्षा बेसिक सुविधा काय आपल्याला देता येतील आणि त्या कशा जास्त चांगल्या देता येतील याचा विचार केला पाहिजे. बेसिक सुविधांच्या व्याख्येत मी संसर्गजन्य रोग जे असतात त्यांना आळा घालण्याची व्यवस्था ही बेसिक आरोग्य सुविधा मानतो, आणि त्याच्यावरती सरकारने जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे इथून पुढच्या काळात. गेल्या 1 वर्षात सुद्धा त्या दृष्टीने काही फार मोठे प्रयत्न झाले नाहीत. तुम्हाला माहिती आहे इथं एकूण मेंटॅलिटी अशी राहिली की तात्पुरती व्यवस्था करायची, कारण रोग्यांची संख्या जसजशी वाढली, बाधितांची संख्या वाढली की आपण तात्पुरती व्यवस्था करतो, तसं नाही. मी म्हणतोय ते हे, आणि महाराष्ट्राच्या वाटचालीच्या 60 वर्षांच्या निमित्ताने आपण ही चर्चा करतोय म्हणून मी केवळ हे म्हणत नाहीये, तर कोणत्याही संकटातून लांबच्या पल्ल्याच्या बेसिक सुविधा कशा निर्माण करता येतील याचा विचार होणं गरजेचं असतं. ते आव्हान आहे. तेव्हा आरोग्य हे माझ्या दृष्टीने आपल्याला शिकवलं गेल्या वर्षाने की तुम्हाला याच्यात राज्य म्हणून काहीतरी करावं लागेल. या सगळ्यात एक गोष्ट तुम्ही त्याचा उल्लेख केलात ओझरता की राजकीयकरण जे झालं, म्हणजे आज सातत्यानं प्रत्येक गोष्ट ही राजकारणाच्या चष्म्यातनं बघितली जाते, आणि ते एवढं सामान्य माणसांच्यात पण झिरपलंय की राज्याची चूक झालेली म्हणलं की कोणीतरी केंद्राची चूक दाखवतं, केंद्राची चूक राज्याचं दाखवतं, त्याचे स्टेटस लावतात, मीम बनवतात. जेव्हा इतिहासात पानशेत होतं, भूकंप होता किल्लारीचा, त्यावेळी आपली महाराष्ट्राची म्हणून एक अशी इतिहास आहे की आपण विरोध सोडून सगळं सोडून एक राज्य म्हणून एक येतो. ह्या बेसिक धारणेला आता सामान्य माणसांच्या लेवलला आणि राजकीय नेतृत्वाच्या लेवलला कुठेतरी धक्का बसलाय. मला असं वाटतं गेल्या वर्षभरात आणि आता सध्या उत्तरोत्तर हे व्हायला लागलेलं आहे की जणू काही तुम्ही विरोधी पक्षात असलात तर माणसांना म्हणजे नागरिकांना त्रास होऊन का होईना पण सत्ताधारी पक्षाचं नाक कापलं गेलं तर चांगलं, अशा प्रकारची एक वृत्ती सगळ्यांच्याच मध्ये तयार होती, ज्याला तुम्ही म्हणालात विभाजन. हे जे विभाजन आहे ते टोकाला चाललेलं आहे, आणि माझं असं म्हणणं आहे की राजकीय विभाजन हे चुकीचं नसतं, आणि तरी सुद्धा धोरणात्मक पातळीवरती संवाद असावा लागतो. हा जो बॅलन्स आहे तो मला वाटतं आपण गमावून बसतोय की हो आमचा क्षय ह्या पक्षाला राजकीय विरोध आहे, पण धोरणात्मक पातळीवरती काही धोरणांना आम्ही पाठिंबा देऊ, मदत करू आणि ती धोरणं यशस्वी करून या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू. हा समतोल ठेवण्याची गरज आहे, आणि तो समतोल आपण समाज म्हणून आणि राजकीय पक्ष म्हणून गमावून बसतोय. एखादी महापालिका कोणत्या पक्षाच्या हातात आहे याच्या आधारावरती आपण तिथे एकूण किती बाधित झाले याची मग चर्चा करायला लागतो. मला असं वाटतं की ही दृष्टी चुकीची आहे, कारण संकट महामारी राजकीय पक्ष पाहत नाही. हे तुम्ही भारताच्या नकाशालाही लावून पहा की कुणाला फटका बसला आणि कुणाला बसला नाही, याच्यामध्ये सरकार कोणाच्या पक्षाचा याचा संबंध आलेला नाहीये. तुम्ही हँडल कसं केलं याला त्याच्यात महत्व येतं, आणि त्यामुळे हे या प्रकारची राजकीय ज्याला म्हणतो परिपक्वता ही मोठ्या नेत्यांनी दाखवण्याची गरज आहे. एकदा त्यांनी ती दाखवली की मला वाटतं कार्यकर्ते जे गावागावात श्रम करत असतात ते तातडीने त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि या संकटातून आपल्याला बाहेर येता येईल. या सगळ्या चर्चेमध्ये आपण खर तर शहरीकरण आणि गेल्या वर्षातला विषय मुद्दामून केंद्रस्थानी ठेवला, कारण बाकी मुद्दे आपण आधी बोललोय, ते मुलाखत उपलब्ध आहे. पण मुलाखतीच्या शेवटी येताना 61वा वर्धापन दिन आहे महाराष्ट्राचा, पुढची दिशा काय दिसतीये, काय काय घडायला हवं या सगळ्यातनं? एक मोठा धडा मिळतोय, असंख्य प्रश्न आहेत, त्यावेळेला सेलिब्रेशन तर नाही पण निदान एक भविष्याची चर्चा म्हणून काय मुद्दे समोर येत? मला वाटतं पुनरावृत्तीचा दोष पत्करून मी गेल्या वेळेला जे बोललो तिथनं सुरुवात करीन. ते म्हणजे हा जो उपजीविकेचा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण जास्त गंभीरपणे पाहण्याची गरज आहे, आणि तो प्रश्न गंभीरपणे जर पाहायचा असेल आणि सगळे प्रश्न एकमेकात गुंतलेले असतात हे जरी खरं असेल तरी छोट्या शहरांमध्ये, आणि हे मी गेल्याही वेळेला म्हणालो होतो,
छोट्या शहरांमध्ये शहरी रोजगाराच्या योजना कशा राबवता येतील, त्याला हमी म्हणू नका, नॅशनल गॅरंटी म्हणू नका, पण शहरी रोजगाराच्या योजना खाजगी क्षेत्र सरकार यांनी एकत्र येऊन छोट्या शहरांमध्ये प्रायोगिक पातळीवरती जर या योजना राबवायला आत्ता सुरुवात केली तर मला असं वाटतं की एक प्रतिमान, एक मॉडेल त्याच्यातनं आपल्याला येत्या वर्ष दोन वर्षात तयार करता येईल की छोट्या शहरांमध्ये रोजगार वाढला तर काय होतं, हा एक भाग झाला. दुसरा, मगाशी मी म्हणालो त्याची पुनरावृत्ती मी करीन की शहरीकरणाचं काय करायचं याची चर्चा एक सहा महिन्याचा वर्षभराचा अवधी देऊन एखाद्या तज्ज्ञांच्या समितीला द्यावी आणि त्याच्यानंतर सरकारने पुढच्या 10-20 वर्षांचं सर्वपक्षीय धोरण ठरवावं आणि ह्याला ज्याला इंग्रजीमध्ये बाय पार्टीझन म्हणतात तशा पद्धतीने ते सर्वपक्षीय असलं पाहिजे. केवळ आमच्या पक्षाने हे धोरण ठरवलं, आमच्या सरकारने हे ठरवलं असं नाही, तर चार मोठे पक्ष आहेत त्यांनी आणि शक्य असेल तर बाकीच्या पक्षांना बरोबर घेऊन एक शहरीकरणाविषयीचं धोरण ठरवलं पाहिजे, हा दुसरा भाग आहे. तिसरा जो भाग मला असं वाटतं तातडीने व्हायला पाहिजे कारण तो येत्या 10 वर्षात आपल्याला त्याचा सामना करायला लागणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण शिक्षण विषयक धोरणाची पुनर्मांडणी करणं. याची गरज आहे, याचं कारण आता नवीन शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे, त्याच्या चौकटीत महाराष्ट्रात काय काय करायला पाहिजे आणि शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढवता येईल, स्वायत्त शिक्षण संस्था कशा निर्माण करता येतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कसा वाढवता येईल याच्यासाठीचं धोरण आखणं हे तिसरं आव्हान असेल असं मला वाटतं. किंवा काम आपल्याला करायला पाहिजे ते हे तिसरं करायला पाहिजे. चौथी गोष्ट जी आपल्याला करता येईल, करायला पाहिजे, ती अशी आहे की आपण नेहमी प्लॅनिंग बद्दल किंवा नियोजनाबद्दल बोलतो पण त्याच्या पाठीमागची तयारी आपण फार क्वचित करतो. ती म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवरती काय रिसोर्सेस उपलब्ध आहेत, त्यांच्या गरजा तिथल्या काय आहेत आणि तिथे काय घडू शकेल. राज्य हे जिल्हे किंवा स्थानिक परिसर विकसित झाल्यानंतरच विकसित होणार आहे आणि त्यामुळे आपली दृष्टी जी आहे ती जेवढी विकेंद्रित आपण करू, म्हणजे आपण स्थानिक विकेंद्रीकरण, सत्तेचं विकेंद्रीकरण हे सगळं बोलतो पण मेंटली विकासाचं आणि नियोजनाचं विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी पीपल्स प्लॅन सारखं जे मॉडेल केरळमध्ये एकेकाळी राबवलं गेलं की ज्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरचे विद्यार्थी असतील, स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते असतील, यांनी आपल्या परिसरामध्ये समजा एखाद्या जिल्ह्यात किंवा छोट्या जिल्हा असेल तर छोट्या जिल्ह्यात नाहीतर काही तालुक्यांमध्ये काय रिसोर्सेस आहेत, इथे काय करणं शक्य आहे याचा हिशेब मांडून मग तज्ज्ञांना विचारलं की आता आम्ही इथे काय करू सांगा. ही प्रक्रिया मला असं वाटतं की किचकट वाटते पण तशी नाहीये, ती अत्यंत लोकाभिमुख अशी विकासाची प्रक्रिया आहे, लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेता येईल अशी आहे आणि ही एक मोठी मोहीम म्हणून राबवायला पाहिजे आणि ती सुद्धा सर्वपक्षीय असावी असं मला वाटतं, जरी सरकारने त्याच्यात पुढाकार घेतला तरी सुद्धा. त्यामुळे मी असं म्हणेन की ह्या 3-4 गोष्टी जर झाल्या आणि मी म्हटलं तसं एक धोरणात्मक चर्चा करणारं अभ्यास केंद्र जर राज्यामध्ये असेल तर आपल्याला इथून पुढची दिशा काय असावी याच्या चर्चांना एक शिस्त आणता येईल आणि त्याच्यातून राज्याच्या पुढच्या 10-20 वर्षांचा आराखडा तयार करता येईल. मला वाटतं ही वेळ आज या सरकार पुढे येऊन ठेपलेली आहे की संकट राहणार आहे, त्या संकटाचा सामना करत करतच त्या सरकारवरती एक आणखीन ऐतिहासिक जबाबदारी आहे आणि ती म्हणजे ज्या टप्प्यावर ते सरकार आलेलं आहे तो टप्पा महाराष्ट्राच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा असल्यामुळे इथून पुढच्या काळातला महाराष्ट्र कसा असेल याचं इमॅजिनेशन, याच्याबद्दलची कल्पना आपली नवीन बनली पाहिजे. आपण फक्त इतिहासामध्ये जाऊन महाराष्ट्र कसा आहे आणि असणार याच्याबद्दलच्या कवी कल्पना ज्या असतात त्याच्या पलीकडे जाऊन ज्याला मी रिइमॅजिनेशन असं म्हणेन की एक इमॅजिनेशन महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेला इथल्या धुरीणांनी 50 दशकात केलं होतं. त्याच्यामध्ये दिके बेडेकर होते, त्याच्यात धनंजयराव गाडगीळ होते, त्याच्यामध्ये डांगे होते, त्याच्यात यशवंतरावही होते. या सगळ्यांच्या भांडणांमधनं आणि चर्चांमधनं एक महाराष्ट्राचं कल्पनाचित्र तयार झालं होतं. आजही आपल्याला ही संधी आहे आणि ती आपली जबाबदारी आहे की इथून पुढच्या महाराष्ट्राचं असं एक कल्पनाचित्र तयार करणं,
नव्याने आणि मग त्या दिशेने प्रयत्न करणं, धोरण आखणं, हे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या 60 वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव म्हणून जर कुठला करायचा असेल तर तो हा धोरणात्मक उत्सव असला पाहिजे. धोरण हाच उत्सव असला पाहिजे आणि त्या धोरणांमधूनच इथून पुढे आपल्याला उत्सव साजरे करता येतील अशी ताकद आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. तर या संकटावरती आपण खऱ्या अर्थाने बौद्धिक मात केली असं म्हणता येईल. मला आठवतंय वेगळी की आपण गेल्या मुलाखतीत असं बोललो की काही कारणानं 50 ही नीट साजरी करता आली नाही, 60 नीट साजरी करता आली नाही, 61 ही परत नीट साजरी करता आली नाही. पण जेव्हा केव्हा 75 जो पुढचा टप्पा असेल त्याचा उत्सव करायचा असेल तर तुम्ही म्हणताय तसं धोरण हाच उत्सव असला पाहिजे. खूप लिमिटेड आज आपण कॉन्टेक्स्ट ठेवला, याचं कारण संकटच आहे, पण त्याच्यातूनच कदाचित एक रिफ्रेश करायची संधी, ऐतिहासिक संधी या सरकारला मिळाली. एक मुद्दा फक्त अगदी जाताना सेकंड भरात थोडक्यात उत्तर हवे की राजकारणी खूप गोष्टी कराव्यात असं आपण म्हणतो, राजकारणाविषयी चर्चाही करतो, पण ह्या सगळ्यात हे घडावं म्हणून आमचे जे प्रेक्षक आहेत किंवा जे सामान्य माणसं आहेत की ज्यांना विचार करायचा आहे, ज्यांना हे सगळं घडण्याची इच्छा आहे, त्यांनी स्वतः काय भूमिका बजावली पाहिजे. मला असं वाटतं की ठिकठिकाणी नागरिक व्यक्तिगत पातळीवर या संकटाचा तर सामना करता येतच. शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून तर आपल्या परिसरात मदत करण्यापर्यंत आपण सगळेजण हे करतोय. आत्ता आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्याला कोणत्याही पक्षाचे आपण असलो, कोणाच्याही नेत्याचे अनुयायी असलो तरी ही दृष्टी ठेवली पाहिजे की उत्सव साजरे करण्याची कुवत एखाद्या समाजामध्ये केव्हा येते तर ज्या वेळेला तो समाज दूरदर्शीपणे सगळ्यांना एकत्र घेऊन आपला विकास करता कसा करता येईल याच्याबद्दलची धोरण आखतो तेव्हा ते करता येतं. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी जे बोलतो तशाच प्रकारे सगळ्या नागरिकांनी आपले नगरसेवक असतील किंवा आपले आमदार असतील यांना आणि सर्व राजकीय पक्षांना हे सतत सांगत राहिलं पाहिजे की तुम्ही आत्ता ज्या मलमपट्ट्या करताय त्या जरूर करा, पण त्याच्याखेरीज या राज्याच्या साठीची नवीन कल्पना शक्ती तुमच्यामध्ये निर्माण करा आणि ती तुमच्या धोरणांमधनं कशी दिसेल याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं की आपण विचार करणं, आपण स्वतः धोरणांमध्ये पडणं, आपण स्वतः आपल्या परिसराचा विकास कसा करता येईल याच्या योजना तयार करणं आणि सरकारला खेचून त्याच्यामध्ये आणणं आणि म्हणणं की आता तुम्ही हे करा, ही आपली सगळ्यांची मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून जबाबदारी आहे. सर तुमचे खूप खूप आभार, तुम्ही वेळ दिलात आणि आपण परत या सगळ्याविषयी एका वेगळ्या अँगलनं चर्चा करू शकलो. आजही खूप नवीन इन्साइट्स मिळाले जे कायमच मिळतात आणि या संकटाला एक संधी मानून महाराष्ट्र जर का पुन्हा नव्या चेहऱ्यानं उभा राहिला तर तो खरा आजचा महाराष्ट्र दिन असेल. आपण निदान त्याविषयी चर्चा तरी आज नक्की करू शकतो झूमवरून का असेना. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा. धन्यवाद. सर्व आपण सर्वजण केवळ मराठी नाही तर भारतातले सर्वजण आणि जगातले सर्वजण या महामारीतून बाहेर पडू असा सगळ्यांना आपण आशावाद बाळगायची, शक्ती निर्माण करावी आणि ती शक्ती राहावी म्हणून आपल्या सरकारांनी आपल्याला मदत करावी अशी आशा करून मी देखील आपली रजा घेतो. धन्यवाद.